महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात. बहुप्रतीक्षित मनोरा आमदार निवासस्थान भूमिपूजन सोहळा वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय. तब्येतीच्या कारणाने मुख्यमंत्री शिंदे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले आणि सीएम शिंदेंची खुर्ची रिकामी असल्याचं पाहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सीएमच्या खुर्चीवरील स्टिकर काढून अजित पवारांना त्या खुर्चीत बसवलं. राहुल नार्वेकरांच्या या कृतीमुळे सध्या राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. एकनाथ शिंदेंच्या खुर्चीत बसलेल्या अजित पवारांच्या व्हिडिओवर सध्या विविध प्रतिक्रिया उमटू लागल्यात. त्यांनी हे स्टिकर काढून टाकल्यामुळे आणि अजित पवारांना तिथं बसवल्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकूणच वेगवेगळ्या अंगाने चर्चा केली जाते आणि त्याची दृश्य आपण बघतोय की आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला काही त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही आणि सीएम तिथे नाहीत असं म्हटल्यानंतर सूचक पद्धतीने म्हणजे चेहऱ्यावरती त्यांच्या हास्य होतं. हे स्टिकर काढल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य बघायला मिळालं कारण त्यांच्या एकूण लक्षात आलं की हे स्टिकर काढल्याचं अगदी सगळ्यांनीच बघितलेलं आहे आणि तिने अजित पवारांना इथे बसण्याचं आमंत्रण दिलं. यावरती बाजूला असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील चेहऱ्यावरती त्यांचे हास्य असल्याचं आपण पाहतोय. आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या या कृतीमुळे आता एकूणच चर्चेला उधाण आलंय. याविषयी आपण बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता या क्षणाला आपल्या बरोबर आहेत. विशाल, मध्यंतरीच्या कालावधीत मुख्यमंत्री पदावरती अजित पवार येणार ही एक चर्चा जी ती समोर येताना दिसत होती आणि त्याला खरं तर कुठेतरी फुलस्टॉप मिळाला. पण आज ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांनी या खुर्चीवरचं स्टिकर काढलं, अजितदादांना तिथे बसण्यासाठी म्हणून निमंत्रित केलं, म्हणजे काय ही सहज कृती होती की याबद्दल आता चर्चा होताना दिसते? विशाल, नक्कीच. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खुर्ची नाट्य जे आहे ते आज आपल्याला पाहायला मिळालं. मनोरा आमदार निवासाचा भूमिपूजनाचा शुभारंभ होता. अजित पवारांना थेट आग्रहानं जी मुख्यमंत्र्यांची खुर्ची आरक्षित होती ज्याच्यावरती या खुर्चीवरती मुख्यमंत्री असं नेमप्लेट होती, ती नेमप्लेट विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काढली आणि अजित पवार यांना त्या खुर्चीवरती बसवलं. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावर जे आहेत त्या चर्चा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नुकतेच अजित पवार हे सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ज्या वेळेला सत्तेत सहभागी असताना राष्ट्रवादीचा एक मेळावा सुद्धा अजित पवार यांनी बोलवला होता आणि त्या मेळाव्यात त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की मी उपमुख्यमंत्री पदानंतर माझी गाडी पुढेच जात नाहीये. मात्र आज पुन्हा एकदा हे खुर्ची नाट्य जे हे पाहायला मिळालं. मुख्यमंत्री लिहिलेल्या खुर्चीवरचं मुख्यमंत्री हे हटवलं गेलं आणि त्या ठिकाणी अजित पवार यांना बसवण्यात आलं. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात आता या मुख्यमंत्री पदावर जे आहेत चर्चा रंगू लागलेली आहेत. विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि पुन्हा एकदा ही दृश्य आपण बघूयात की कशाप्रकारे, बघा, राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे उपस्थित नव्हते म्हणून या खुर्चीवरचं त्यांच्या नावाचं स्टिकर जे ते काढलं आणि ती पट्टी काढल्यामुळं ती पट्टी काढून त्यांनी अजितदादांना तिथे बसण्यासाठी म्हणून निमंत्रित केलं. यावरनं आता एक फार मोठी चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे आणि हे करत असताना त्यांनी सूचक पद्धतीने मान डोलवली आणि यावरती खुद्द अजित पवार यांच्या चेहऱ्यावरती देखील हास्य बघायला मिळालं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य होतं. अर्थात आता पुन्हा एकदा राजकारणामध्ये या खुर्ची नाट्यावरनं मोठी चर्चा सुरू झालेली आहे. बघा, मला वाटतं एवढ्या चांगल्या कार्यक्रमात अशा निरर्थ चर्चेनं आपण प्रोत्साहन देऊ नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. अत्यंत चांगला आणि मोठा कार्यक्रम, अत्यंत राज्यासाठी गौरवशाली असा कार्यक्रम इकडे पार पडलेला आहे. मुख्यमंत्री महोदय हे स्वतः या कार्यक्रमासाठी येणार होते परंतु काही वैयक्तिक अडचणींमुळे त्यांना यायला थोडासा उशीर झाला. आपल्या सर्वांना माहीत आहे की विधानभवनात आपलं असेंब्लीचं सेशन चालू आहे, ते 11 वाजता चालू होणार आहे. मला पण आता लवकरच निघायला पाहिजे आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वेळेच्या अभावी आपल्याला हा कार्यक्रम जास्त वेळ न थांबता पूर्ण करायचा होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी त्यांच्या शुभेच्छा राज्याच्या जनतेला या प्रसंगी दिलेल्या आहेत.